प्रतिस्पर्धी बदलण्याची परंपरा सांगली मतदारसंघात कायम. लोकसभा निवडणूक दीर्घकाळ लढणारा काँग्रेसही मैदानाबाहेर. लोकसभेच्या मैदानात प्रतिस्पर्धी बदलण्याची परंपरा सांगलीसाठी नवी नाही. 1957 पासूनच्या निवडणुकीत सतत प्रतिस्पर्धी उमेदवार बदलत राहिले आहेत. बहुतांश पंचवार्षिक निवडणुका लढवणाऱ्या काँग्रेसलाही मैदानातून बाहेर व्हावं लागलं आहे. सांगली लोकसभेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा विजय मिळवणाऱ्या काँग्रेस पक्षाला 2019 निवडणुकीत जागा मिळाली नाही. त्यापूर्वीच्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेस मैदानात होती. काँग्रेस विरोधातील प्रतिस्पर्धी सतत बदलत राहिले. 2014 भाजप विजयी सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर आता त्यांचे प्रतिस्पर्धी सतत बदलत आहेत. सुरुवातीला काँग्रेसशी, नंतर स्वाभिमानी शेतकरी पक्षाशी सामना करून आता पुन्हा शिवसेनेशी त्यांचा सामना होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या विरोधात सर्वाधिक वेळा भाजप प्रतिस्पर्धी राहिला आहे. त्यानंतर शेतकरी व कामगार पक्ष, रिपब्लिकन पक्ष, जनता पक्ष, भारतीय लोकदल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अपक्ष अशा अनेकांनी जोरदार लढत दिली. आजवर झालेल्या निवडणुका पोटनिवडणुकांमध्ये सर्वाधिक वेळा म्हणजेच 15 काँग्रेसचा उमेदवार मैदानात राहिला आहे. सर्वाधिक काळ म्हणजेच 5 काँग्रेस व भाजप अशी लढत झालेली आहे. सांगली मतदारसंघात 2 अपक्ष उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली, मात्र एकदाही पक्ष उमेदवाराला या मतदारसंघातून विजयी होता आले नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.